आता आणखी एक बातमी आहे ती अभिनंदनाची आणि कौतुकाची. सगळ्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे ठाण्यातल्या मुलींनी. कोलकातामध्ये झालेल्या रिदमिक जिम्नॅस्टिकच्या स्पर्धेत ठाण्यातल्या मुलींनी पदकांची अक्षरशः लयलूट केली आहे. ठाण्यातलं हे सेलिब्रेशन आहे विजयाचं. व्यायाम आणि खेळाचा वेगळा प्रकार असलेला रिदमिक जिम्नॅस्टिक या प्रकारात ठाण्यातल्या मुलींना मिळालेलं यश साजरं केलं जात आहे. कोलकात्यात नुकतीच राष्ट्रीय स्तरावरची रिदमिक जिम्नॅस्टिकची स्पर्धा झाली. त्यातली जवळपास सगळी पदकं ठाण्यातल्या मुलींनीच पटकावली आहेत. आंतरशालेय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी करत सर्वच्या सर्व 15 वैयक्तिक सुवर्ण, 12 रौप्य आणि 3 ब्रॉन्झसह 3 सांघिक सुवर्ण पदकं जिंकली. यात आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू आणि प्रशिक्षक पूजा आणि मानसी सुर्वे यांचा मोठा वाटा आहे. या दोघी ठाण्यात रिदमिक जिम्नॅस्टिकची फिनिक्स अकादमी चालवतात. या दोघींच्या प्रशिक्षणाच्या जोरावरच ठाण्यातल्या मुलींनी सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉन्झ पदकांची घसघशीत कमाई केली आहे. 14, 17 आणि 19 वर्षांखालील वेगवेगळ्या 3 गटात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातल्या 25 राज्यांमधल्या मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामधून फिनिक्स अकादमीच्या श्रेया भंगाळे, संयुक्ता काळे, किमया कार्ले, अस्मी बडदे, प्रियांका आचार्य, श्रुती महाडेश्वर, किमया कदम आणि सिमरन फाटक यांनी उत्तम कामगिरी करत पदकं मिळवली. तर प्रीमियर रिदमिक जिम्नॅस्टिक अकादमीच्या प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांच्या 4 मुलींनीही पदकं जिंकली. उपाध्ये यांच्या अकादमीतून अनन्या सोमण, क्रिशा छेडा, श्रिया कुलकर्णी आणि दिव्या दवे, मंजिरी राणे यांनी पदकं जिंकली. 63rd स्कूल नॅशनल्स होती, कोलकात्याला झाली साई कॉम्प्लेक्समध्ये, आणि तिथे सुमारे 20 स्टेट्सने पार्टिसिपेट केलं होतं. विथ 250 पार्टिसिपेंट्स अख्ख्या कॉम्पिटिशन्समध्ये होते. महाराष्ट्राचा वाटा म्हणजे खूपच मोठा आहे आणि आम्ही मेडल्सची, पदकांची लयलूट केलेली आहे अक्षरशः. टोटल कॉम्पिटिशनमध्ये 18 मेडल्स होते गोल्ड, आणि ते 18 च्या 18 महाराष्ट्राला आले, पण त्या 18 पैकी माझ्या मुलींनी 16 मेडल्स गोल्ड मिळवलेले आहेत. मी पहिले तर ह्याच्यासाठी खूप जास्त मेहनत करतो इकडे, खूप म्हणजे प्रचंड. सगळ्याच मुली खूप मेहनत करतात इकडे, खूप म्हणजे स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला शिकायला मिळते. आपण खूप असं टीमवर्क शिकतो आणि खूप म्हणजे एनकरेजिंग असतं खूप. हम लोग ने बहुत मेहनत लिया है, पूजा ताई ने, मानसी ताई ने, और हम 7 गर्ल्स जो यहाँ से गए थे, बहुत मतलब मॉर्निंग इवनिंग सेशंस हम लोग ने रोज़ प्रैक्टिस किया है. फर्स्ट टाइम 6 गोल्ड मेडल्स है मेरे साथ, मतलब फर्स्ट टाइम बहुत अच्छा लग रहा है. रिदमिक जिम्नॅस्टिक हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे, त्यामुळे शरीर लवचिक होतं. पूजानं ही अकादमी सुरू केली तेव्हा तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण हळूहळू इथल्या मुलींची संख्या वाढत गेली. आता कोलकात्यातल्या स्पर्धेत इथल्या मुलींनी घवघवीत यश मिळवल्यावर त्यांचे पालकही आनंदात आहेत. आमचा एम तर इंटरनॅशनल मेडल हेच आहे. आज आम्ही स्टेट आणि नॅशनल मेडल ही फक्त एक पायरी म्हणूनच आम्ही घेतो आहे, कारण आम्ही फायनल आम्ही जे काही आज प्रॅक्टिस करतो आहे ती इंटरनॅशनल मेडलसाठी करतो आहे. की भारताचं राष्ट्रगीत इंटरनॅशनल लेवलवर वाजलं पाहिजे एवढंच आमची इच्छा आहे. आम्हाला खात्री आहे की पूजाताईच्या कोचिंगखाली आम्ही हे इंटरनॅशनल मेडल आमच्या मुली घेणारच. कोलकात्यात झालेल्या या स्पर्धेनंतर या सगळ्या मुलींचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. आता भविष्यातही अशाच स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून यश मिळवणार आणि रिदमिक जिम्नॅस्टिकचा आणखी प्रसार करण्यासाठीही प्रयत्न करणार असा निश्चय या मुलींनी केलाय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.